समविचारी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम करावं, यामुळे समाजात खूप मोठा बदल घडेल असं मत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे यांनी व्यक्त केलं. अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सोशल आयकॉन पुरस्काराचं थाटात वितरण करण्यात आलं. या प्रसंगी कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे बोलत होते. यंदाचे पुरस्कार महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे, जोडभावीपेठ ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागेश म्हात्रे, नगरसेवक अमर पुदाले, संस्थेचे अध्यक्ष मयूर गवते यांच्या हस्ते देण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघ सोलापूर, तेजस्विनी सामाजिक संस्था सोलापूर, स्नेहग्राम बार्शी, संभव फाउंडेशन सोलापूर, अतुल्य सेवा प्रतिष्ठान सोलापूर, ओएसिस सामाजिक संस्था अमरावती, हेल्पिंग अँड संस्था डोंबिवली ठाणे, जेबी फाउंडेशन सोलापूर, नाना मागासवर्गीय संस्था सोलापूर, एमजे प्रथम मानव सेवा सोलापूर, व्यक्तिशः पंकज शहाणे तुळजापूर, वेदसुमन भोसले सोलापूर, सचिन जगताप सोलापूर, आनंद गोसकी सोलापूर या संस्था आणि व्यक्तींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फेटा, रोप अशा स्वरूपातील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केलं, तर प्रास्ताविक मयूर गवते यांनी केलं. आभार प्रदर्शन जगदीश पाटील यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश कासट, प्रशांत हिबारे, सचिन हुंडेकरी, राजेश क्षीरसागर, रुपेश भोसले, भरत गवते, पप्पू क्षीरसागर, मेघराज बोळकवठेकर, मनोज देवकर, प्रसाद मोहिते, साहेबराव परबत, सचिन शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं. तेलाच्या जीवातील मशाल पेटत असते, प्रज्वलित राहते, पण ही जी क्रांतीची मशाल घेऊन चालणारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष म्हणा, त्यांचे कार्यकर्ते म्हणा, ही जी खरंच कार्यकर्ता, त्यांना एक अभिमान वाटावा, त्यांना आपल्या कार्याची कोणतरी दखल घेतं अशी, त्यासाठी आपण गेल्या 2 वर्षापासून अपरिचित बहुदेव सामाजिक संस्थेतर्फे आपण स्वतःकडून पुरस्कार देतोय. तर हा पुरस्कार खूप छोटा आहे, कारण जे आपण पुरस्कार देतोय ही जी कार्य करणारी खूप मोठे, माझ्यापेक्षा यांचं कार्य खूप मोठं आहे. मी त्यांना असे म्हणजे एका मशालीला दिव्याचं उजेड दाखवण्यासारखे माझ्याकडनं कार्य होत आहे, तर मी त्यांच्याकडे क्षमस्व मागतो की हा तुमचं काम.